दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तीन सर. नमस्कार, मी अमरनाथ वाघमोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगाव दावडे पोलीस स्टेशन. करोना आजाराच्या अनुषंगाने तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये सोमाटणे टोलनाका व एक्सप्रेसवरील उर्शे टोलनाका येथे आमचं एक आम्ही पथक ठेवलेलं आहे. त्यामध्ये महसूल विभाग, वैद्यकीय विभाग व पोलीस विभाग यांच्यामार्फत जे प्रवासी येत आहेत आम्ही त्यांची चेकिंग करीत आहोत नाक्यावर. सेकंडली, जेही सोसायटी आहे त्यामध्ये बाहेर परदेशावरून जे नागरिक येतात त्यांची नोंदणी चालू आहे, त्यांची माहिती आम्ही घेत आहोत. सोसायटी चेअरमॅनला त्याप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्याप्रमाणे आमचे वैद्यकीय पथक पोलिसांच्या बंदोबस्तमध्ये तिथं जातात. जे प्रवासी येतात ह्यांची तपासणी करतात आणि त्यांना आम्ही विनंती करतो की 14 दिवस ते घरात राहिले पाहिजे, घराच्या बाहेर ते यायला नाही पाहिजे. माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड व नगर परिषदेचे शिवसाहेब यांचे जे लेखी आदेश आहेत त्या आदेशाप्रमाणे तळेगाव शहरातील सर्व व्यावसायिक आस्थापना ह्या बंद आहेत. इसेन्शियल कमोडिटीज जे अन्नधान्य, फळ, भाज्या हे सर्व चालू आहेत, त्यांना कोणीही त्रास देऊ नये हे म्हणून आमचे पोलीस बंदोबस्त आम्ही ठेवलेले आहोत. रस्त्यावर कोणी कुठेही 5 पेक्षा जास्त एकत्र व्यक्ती येऊ नये. पानटपऱ्या सर्व बंद करण्यात आलेले आहेत. अशाप्रमाणे सदर आजाराला फेस करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. उद्या जनता कर्फ्यूच्या अनुषंगाने मी तळेगाव हद्दीतील सर्व नागरिकांना नम्र विनंती करतो की ते जास्तीत जास्त घरामध्ये आपल्या कुटुंबासमोर वेळ घालावे, राहावे. खूप अत्यावश्यक गरज असेल, औषध असतील, अन्नधान्य असेल किंवा फळं असतील की काय गरजा असेल तर तेवढ्यापुरतंच त्यांनी तेवढं ते खरेदीच्या अनुषंगाने करा. अन्यथा आपल्या घरामध्ये थांबून प्रशासनाला व सर्वांना सहकार्य करावे. आपण सर्वांनी मिळून समर्थपणे सदर आजाराला फेस करूया आणि नक्कीच आपण त्यात यशस्वी होऊया. धन्यवाद.